नमस्कार चित्रपट रसिको न्यूजच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये ब्रह्मास्त्रचं जी लोकप्रियता वेगाने आपल्याला उतरताना दिसते ना त्याच्यावर फोकस टाकतोय सुरुवातीला तर आपण जर आकडेवारी बघितले ना ते आपण हिंदी आवृत्तीचा विचार करू हिंदी ब्रह्मास्त्राला पहिल्या दिवशी देशामध्ये थर्टी सिक्स करोडचा बिझनेस झाला असं त्यांच्या पब्लिसिटीने तशा प्रकारचं डिझाईन सोशल मीडियामध्ये दिलं दुसरा दिवस शनिवार बेचाळीस कोटी तिसरा दिवस रविवार पंचेचाळीस कोटी इथ पॅन ठीक होतं कसं आहे सिनेमाची पूर्वप्रसिद्धी दणदणीत झालेली सिनेमा उलटसुलट गोष्टीमुळे चर्चेत होता बॉइडकॉट बॉलिवूडमुळे चित्रपटाचं काय होणार अशी एक उत्सुकता होती या सगळ्याचा परिणाम आणि हा चित्रपट जवळपास दहा वर्ष मेकिंगमध्ये होता तो डी स्वरूपामध्ये आहे त्याच्या ट्रेलरलाच रिस्पॉन्स मिळाला त्यामुळे पहिल्या तीन दिवसातला हा रिस्पॉन्स काहीसा अपेक्षित म्हणता येईल पण सोमवारपासून जी घसरण सुरू झाली बघा पहिल्या रविवारी जो आकडा फोर्टी फाय कोटीचा होता तो दुसऱ्या रविवारी म्हणजे कालच्या रविवारी तो पंधरावर आल्याचं ट्रेड पेपर्सचं म्हणणं आहे सिनेमा ज्या वेळेला लोकप्रिय होतो त्यावेळेला त्याच्यातमध्ये ना माऊथ पब्लिसिटीचा वाटा जास्त असतो म्हणजे मी सिनेमा पाहिला मला आवडला हा हे आपला भारतीय प्रेक्षक इतरांना सांगतो तो स्वतः आपल्याला आवडलेला सिनेमा दुसऱ्यांदा पाहायला जातो त्याचबरोबर इतरांनाही वाटतं की हा जर कौतुक करतो तर हा सिनेमा आपणही पाहायला पाहिजे जी माऊथ पब्लिसिटी आताप्या आपल्याकडील कुठल्याही भाषेतील चित्रपटाच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होती त्या माउथ पॉल्युसीची जागा आता एक प्रकारे सोशल मीडियाने घेतलेली आहे आणि सोशल मीडियामध्ये ब्रह्मास्त्रबद्दल जसं सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या त्याचप्रमाणे काही प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रियासुद्धा उमटल्या काहींना हा चित्रपट वन टाईम वॉय निदान एकदा तरी पाहायला पाहिजे असं वाटलं तर काहींनी मात्र असं म्हटलं की ह्या सिनेमामधले जे वेफेक्स आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे जो लेझर शो वाटतो किंवा लेझर शोचा अतिरेक झाला आहे अनावश्यक प्रमाणामध्ये याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स आहे असा सुद्धा म्हणणारा एक वर्ग होता ज्याला मिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया येतात त्यावेळेला तो चित्रपट खरं तर ना थोडा अधिक व्यवस्थित पिकअप घ्यायला पाहिजे परंतु ब्रह्मास्त्राच्या बाबतीत आपल्याला असं दिसतं की ते म्हणावं तसं पिकअप या चित्रपटाला दुसऱ्या आठवड्यापासून मिळालेला दिसत नाही ब्रह्मास्त्रचा तेलगू एडिशनला अधिक यश मिळालं असं म्हटलं जाते पण त्याचे आकडे कुठे उपलब्ध आहेत कन्नड मल्याळम आणि तमिळ ह्या भाषेमध्ये सुद्धा हा चित्रपट टप केला गेला आणि जगभरामध्ये आता आपल्या घरचा चित्रपट प्रदर्शित होतो त्यानुसार ब्रह्मास्त्रसुद्धा रिलीज झाला पण ब्रह्मास्त्रांनी चित्रपटसृष्टीला चित्रपट रसिकांना आणि माध्यमांना काय दिलं चित्रपटसृष्टीला फक्त एक थोडासा एक विश्वास दिला की अजूनही प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये येण्यासाठी उत्सुक आहे ओ टी टीने जे कॅप्चर केलेलं आहे प्रेक्षकांना किंवा मार्केटला त्याच्यामध्ये एक आशावाद म्हणून ब्रह्मास्त्रचं पहिल्या तीन दिवसाचं यश म्हणता येईल चित्रपट रसिकांना काय दिलं चित्रपट रसिक ह्या चित्रपटामध्ये पूर्वार्धापर्यंत त्यांना एक आनंद मिळतो उत्तरार्धामध्ये चित्रपट फारसा सरकत नाही असं चित्रपट रसिकांचं म्हणणं आहे माध्यमाची भूमिका अशामध्ये खूप महत्त्वाची असते अर्थात ह्या चित्रपटाच्या रिव्ह्यूच्या बाबतीत पण आपल्याला असं दिसतं की काहींनी तीन साडेतीन चार स्टार दिले पण काहीनी त्याच वेळेला दीड दोन अडीच स्टारपर्यंतच ह्या चित्रपटाचं कौतुक केलं म्हणजे इकडे सुद्धा आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया दिसते चित्रपटाच्या रिव्ह्यूचा चित्रपटाच्या हिट अथवा फ्लॉपवर काही परिणाम होतो का, का, है है। सिपी, शोले ला, शोले का एक वेगळा विषय आहे रमेश सिप्पी दिग्दर्शित शोलेला त्या काळामध्ये जवळपास सर्व समीक्षकांनी अक्षरशः ठोकून काढलं होतं हा शब्द मी वापरेल त्या शोलेचं पुढे काय झालं हे तुम्हालाही माहिती आहे अर्थात प्रत्येक काळामधली समीक्षा वेगळी असते प्रेक्षक त्याकडे कसं बघतात हा सुद्धा एक वेगळा दृष्टिकोन असतो ब्रह्मास्त्राची समीक्षा ज्या काळात आता आलेली आहे त्या काळामध्ये सोशल मीडियामध्ये जनसामान्य प्रेक्षकसुद्धा आपण पाहिलेल्या चित्रपटाची समीक्षा करत असो त्यामुळे जे रेकग्नाइज समीक्षक आपण ज्यांना म्हणतो त्यांच्याबरोबरीने अशा जनसामान्यांच्या समीक्षेला मतांना प्रतिक्रियांना कॉमेंट्सनासुद्धा तितकंच महत्त्व आलेलं आहे तर ब्रह्मास्त्राचा जो पट आहे रिलीज झाल्यानंतर जर ज्या काय घडामोडी घडल्या त्या घडामोडीमध्ये फक्त इतकंच दिसते की जो हाईप होता जो हाईप वा वाढेल असं काही ना वाटलं तो हायप तितकासा उंचीवर गेलेला नाही आहे बघा आज सिनेमा रिलीज होऊन दहा अकरा दिवस झाल्यानंतर ब्रह्मास्त्रचं आपल्याला अस्तित्व असं ते किती जाणवतं ज्याला सिनेमा हिट होतो ना त्यावेळेला ना त्याचं ना, त्या ना बिल्डअप होतो तुम्ही कुठ पूर्वीचा कुठलाही हिट सिनेमा बघा शुक्रवारी जेव्हा रिपोर्ट येतो फर्स्ट डे शोचा सिनेमा आवडला रसिकांना सोमवारी दुसऱ्या आठवड्याच्या ॲडव्हान्स बुकिंगला तुफान गर्दी असायची हे अनेकदा तरी असं घडलेलं आहे मग तो अमर अकबर अँथनी सिनेमा असो मुकद्दर का सिकंदर असो लावारीस असो नमकलाल असो सागर असो गंगा गंगामाईली असो अरे किती नावं सांगायची सिनेमा एकदा फर्स्ट डे शोचा रसिकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला शुक्रवार शनिवार रविवार पासून तो सिनेमा तो फुलत असायचा ऍडव्हान्स बुकिंगला तो शुक्र गुरुवारपर्यंत असायचा पहिल्या आठवड्याच्या गुरुवारपर्यंत आणि दुसऱ्या आठवड्याची तिकीट विक्री ही सोमवारी सुरू व्हायची आणि सोमवारी ऍडव्हान्स बुकिंगला पुन्हा एकदा चित्रपटगृहा बाहेर रांग लागायची मग ती नाजला हम किसीचे कम नाहीसाठी लागलेली रांग असेल किंवा ड्रीमलँडला प्रेमनगरसाठी लागलेली रांग असेल दुसऱ्या आठवड्याचा सोमवारी आहे ना ॲडव्हान्स बुकिंगला रिस्पॉन्स मिळणं हे यशाचं त्यावेळचं एक एक कार्ड असायचं किंवा बॅरोमीटर असायचं की अरे सोमवारी अडवला गर्दी झाली ना चित्रपट पिकअप झालेला आहे मग तो शालीमारला रोटीसाठी गर्दी का असे ना उदाहरणं खूप देता येतील ब्रह्मासरच्या बाबतीत तसं कुठेही झालेलं दिसत नाही सिनेमा रिलीज झाल्यानंतर तो त्याची हवा निर्माण होण्यापेक्षा त्याची हवा असलेली हवा हळूहळू हळूहळू विरत चाललेली दिसते चित्रपटांनी खरंच इकॉनॉमिकली बिझनेस किती केला त्याच्यामध्ये प्रॉफिट लेवल किती आहे ह्याचे आकडे प्रॉडक्शनकडनं सांगितले जात अस जात आहेत पण अजूनही चारशे कोटीचा आकडा मात्र आलेला नाही आहे हे मात्र खरं हे चारशे हा चारशे कोटीचा आकडा या चित्रपटाचे ओ टी टीचे राईट्स विकल्यावर येतील का ह्याची आता आता आपण वाट बघूया चित्रपटगृहातील अर्थात मल्टीप्लेक्समधील बिझनेसमनं जो काही पैसा येतो आहे पैसा आलेला आहे त्याचा आकडा अजून तरी दोनशे कोटी पार इतकाच आहे तो वाढतो आहे की कि नाही किंवा किती वाढतोय याच्याकडेच आपण लक्ष ठेवूया ब्रह्मास्त्राच्या अशा ह्या पोझिशनवर न्यूज जंकाचा आजचा आमचा फिल्मी फोकस